हेलो स्टूडेंट्स, वेलकम यू ऑल इन आपका साइंस केमिस्ट्री लेक्चर। इन प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस अबाउट द टाइप ऑफ सीमेंट, व्हाट आर द टाइप ऑफ सीमेंट। लास्ट पॉइंट ऑफ दैट टॉपिक दैट इज बायो सीमेंट इज रिमेनिंग व्हिच वी विल कवर इन टुडे लेक्चर एंड देन वी विल मूव टू द नेक्स्ट टॉपिक दैट इज लाइम। बायो सीमेंट म्हणजे काय? बायो सीमेंट इज अ सेल्फ हीलिंग मटेरियल, सेल्फ हीलिंग मटेरियल विच इज ऑब्टेन फ्रॉम मायक्रो ऑर्गेनिझम। म्हणजे काय? बॅक्टेरिया असतात, ते असं मटेरियल प्रोड्यूस करतात, दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट। तर बॅक्टेरियामुळे काय होतंय, सिमेंट एक मटेरियल फॉर्म, ज्यामुळे जे काही पोर्स असतील किंवा जे काही क्रॅक असतील, ते क्रॅक काय होतात, पूर्णपणे जॉईन केले जातात। बरं, आपण म्हणतो ज्या काही पुराण वस्तू असतात, जे जुने कन्स्ट्रक्शन असतील, ते आपल्याला पुढे क्रॅक ढोल झाला, जिथे आपण बायो सिमेंट यूज करतो, बायो सिमेंट काय करतं, त्याचे काही बॅक्टेरिया असतात, दॅट बॅक्टेरिया विल प्रोड्यूस अ मटेरियल दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट विच इज यूज फॉर सेल्फ हिलिंग फॉर जॉइनिंग द टू सरफेस। दॅट बॅक्टेरिया प्रोड्यूस कॅल्शियम कार्बोनेट लाईक मटेरियल, दॅट इज बायो सिमेंट। जनरली काय होतं की आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करतोय, त्यावेळेस काय होतंय, कन्स्ट्रक्शनच्या मध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस बऱ्याच प्रमाणात रिलीज होतो, आणि ते कार्बनचा जे काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो काही कन्स्ट्रक्शन मध्ये रिमूव्ह होतोय, तो कार्बन डायऑक्साईड गॅस हार्मफुल असतो। म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅसचं जे काही इमिशन होतंय ते जर कमी करायचं असेल, तर त्या सिमेंटला पर्याय कोणता वापरतो आपण? टू मिनिमाइज द इमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, जे कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन होतंय, टू मिनिमाइज द इमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस वी आर युझिंग अल्टरनेटिव्ह दॅट इज बायो सिमेंट। आपण बायो सिमेंट इथे यूज करतोय, ठीक आहे? म्हणजे बायो सिमेंट काय होतंय, कार्बन डायऑक्साइड गॅस फॉर्मुले होत। आता बायो सिमेंट कसं काय होतंय, दॅट बायो सिमेंट इज ऑब्टेन बाय बायो सिमेंटेशन प्रोसेस, बायो सिमेंटेशन प्रोसेस, बायो सिमेंट इज ऑप्टेन बाय बायो सिमेंटेशन प्रोसेस। आणि बायो सिमेंटेशन प्रोसेस म्हणजे काय? बायो सिमेंटेशन प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच दॅट मायक्रो बॅक्टेरिया दे विल प्रोड्यूस कॅल्शियम कार्बोनेट, और वी कॅन से दॅट मायक्रोबियल इंड्यूस कार्बोनेट प्रेसिपिटेशन। मायक्रो बॅक्टेरिया काय करता, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म करताय, दॅट इज कॉल्ड एज मायक्रोबियल इंड्यूस मायक्रोबियल इंड्यूस कॅल्शियम कार्बोनेट प्रेसिपिटेट इज फॉर्म MICP। मायक्रोबियल इंड्यूस म्हणजे इनिशिएटेड, स्टार्ट केला, म्हणजे मायक्रो बॅक्टेरियापासून जो इनिशिएट केलेला असतो कार्बोनेट, त्याचं प्रेसिपिटेट फॉर्म होते। म्हणजे मायक्रो बॅक्टेरियामुळे कार्बोनेटचं प्रेसिपिटेशन जे होतंय, दॅट इज कॉल्ड एज मायक्रोबियल इंड्यूस कार्बोनेट प्रेसिपिटेशन प्रोसेस, मायक्रोबियल इंड्यूस कार्बोनेट प्रेसिपिटेशन प्रोसेस विच फॉर्म द कॅल्शियम कार्बोनेट, अँड दॅट कॅल्शियम कार्बोनेट विल ऍक्ट ॲज अ सेल्फ हिलिंग material, that calcium carbonate will form a self-healing material. ठीक आहे, तर कुठल्या बॅक्टेरिया आपण वापरतोय ज्या कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म करताय, ज्या मायक्रोबियल इंड्यूस कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म करताय? विच बॅक्टेरिया फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट, ते बॅक्टेरिया कोणते आहे? तर द नेम ऑफ बॅक्टेरिया
बॅसिलस, स्यूडो फॉर्म्स और स्पोरो सार्सिना सार्सिना नेम ऑफ बैक्टीरिया लैटिन नेम है बैसिलस सुडोफॉर्मस एंड स्पोरो सार्सिना रेस्टुरी आर द नेम ऑफ बैक्टीरिया विच फॉर्म द कैल्शियम कार्बोनेट विच इज यूज एज अ सेल फिलिंग मटेरियल। एडवांटेज का है, व्हाट इज द एडवांटेज ऑफ बायो सीमेंट? इट इज अ सेल फिलिंग मटेरियल विच इज फॉर्म इन शॉर्ट पीरियड ऑफ टाइम विच कैन फिल द पोर्स और गैप क्रैक विच इज फॉर्म इन कंस्ट्रक्शन। जे काही क्रैक फॉर्मेशन झालेले ते क्रैक सेल्फ फिलिंग करत आहे आणि क्रॅक भरल्यामुळे साधारणतः 28 दिवसामध्ये तुमच्या सिमेंटला पुन्हा जे काही तुमचं कन्स्ट्रक्शन वर्क असेल जिथं क्रॅक जवळ आलाय त्या क्रॅकमुळे काय होतं, स्ट्रेंथ काय होते, कमी होते। ड्यू टू द क्रॅक स्ट्रेंथ इज रिड्यूस, पण ते क्रॅक ह्या बायो सिमेंटमुळे काय होतं, सेल्फ फिलिंग होते त्या क्रॅकची, आणि सेल्फ फिलिंग झाल्यामुळे काय होतंय, तुम्हाला काय मिळते, स्ट्रेंथ मिळते इन 28 डेज। 28 दिवसामध्ये तुम्हाला काय मिळते, स्ट्रेंथ मिळते। ड्यू टू दॅट सेल्फ फिलिंग ऑफ दॅट क्रॅक वी गेट द स्ट्रेंथ, तुम्हाला स्ट्रेंथ तुम्हाला इथे मिळते बायो सिमेंट। म्हणजे त्या बॅक्टेरियामुळे जे काही तुमचं कॅल्शियम कार्बोनेट फॉर्मेशन होतंय त्या कॅल्शियम कार्बोनेट फॉर्मेशन मध्ये काय होतंय, जे काही क्रॅक असेल तो काय होतोय, जॉईंट होतोय। दॅट सेल्फ फिलिंग मटेरियल, सेल्फ फिलिंग मटेरियल इज फॉर्म, दॅट इज कॉल्ड एज अ बायो सिमेंट। काय होतं आपण बायो सिमेंट, कळतंय बायो सिमेंट म्हणजे काय? बॅक्टेरियामुळे जे काही कॅल्शियम कार्बोनेट फॉर्मेशन होतंय तो कॅल्शियम कार्बोनेट काय करतोय, सिमेंट लाईक काम करतोय, सरफेसला जॉईन करायचं काम करतोय, सेल्फ हिलिंग मटेरियल म्हणून काम करते, दॅट इज कॉल्ड एज अ बायो सिमेंट। कोणते बॅक्टेरिया आहे नाव तुम्हाला मी इथे दिलेले आहे, बॅसिलस स्यूडोफॉर्मस अँड स्पोरोसार्सिना टेस्टुरी आर द नेम ऑफ बॅक्टेरिया विच प्रोड्यूस द कॅल्शियम कार्बोनेट विच ऍक्ट एज अ सेल्फ हिलिंग मटेरियल। ओके स्टूडेंट, इथे आपला जो सिमेंट हा टॉपिक आहे, हा सिमेंट टॉपिक आज संपलेला आहे। आता आपण जाऊयात नेक्स्ट टॉपिक, दॅट इज लाईम। लाईम म्हणजे काय? थोडक्यात चुना। आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन आपण जे वापरतो चुना आपण जे वापरतोय आपण म्हणतो लाईम। हा लाईम कशावर मिळतो आपल्याला? दॅट लाईम इज ऑप्टेन फ्रॉम लाईमस्टोन, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच काय, लाईमस्टोन ज्याला आपण म्हणतो चुनखडी, मराठीत म्हणतो आपण त्याला चुनखडी म्हणतो, लाईमस्टोन। त्या लाईम स्टोन पासून काय मिळतं आपल्याला? लाईम मिळतोय। दॅट इज लाईम म्हणजे तुम्हाला जेव्हा मी म्हणणार की लाईम कॅल्शियम ऑक्साईड, लाईम स्टोन, लाईम स्टोनचा फॉर्म्युला काय, लाईमचा फॉर्म्युला काय आणि स्लेक लाईनचा फॉर्म्युला काय, तुम्हाला पुढे समजून सांगतो। याच्यावरती एकदा मध्ये प्रश्न विचारला होता कसा, तुम्हाला मी समजून सांगेल पुढे। पहिले आता बघूया लाईम कसं मिळालं तुम्हाला, लाईम स्टोन पासून मिळालाय, त्याचं काय झालं, ब्रेकिंग झाल्यामुळे लाईम प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस इज फॉर्म, दॅट इज लाईम। लाईम वेन रिएक्ट विथ वॉटर इट विल फॉर्म स्लेक लाईम। रिएक्शन ऑफ लाईम with a water, or we can say action of water on
line called as slaking of line. तुमच्या लाईनची वॉटर सोबत जी रिएक्शन होते त्या वॉटर सोबत त्या लाईनची रिएक्शन होऊन तुम्हाला मिळते स्लेक लाईम. म्हणजे कसं रिएक्शन बघा, आपण रिएक्शन बघूया पहिले. दॅट इज लाईम वेन इट रिएक्ट विथ वॉटर दिस इज वॉटर प्रपोर्शन किती 3:1 लाईन 3:1 वन प्रपोर्शन मध्ये 3:1 प्रपोर्शन मध्ये लाईमची वॉटर सोबत रिएक्शन होते आणि तुम्हाला मिळते स्लेक लाईम. स्लेक लाईम मग तुम्हाला प्रश्न बऱ्याचदा विचारतो एक्झाम मध्ये व्हाट इज द स्लेकिंग ऑफ लाईम. स्लेकिंग ऑफ लाईम इज द रिएक्शन ऑफ लाईम विथ अ वॉटर. Reaction of lime with the water in which proportion of lime is 3 parts and water is 1 proportion. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. याच्यावर प्रश्न काय विचारतो, match the following. काय दिलं असेल, limestone. पहिला आहे लाईमस्टोन, दुसरा आहे लाईम, तिसरा आहे स्लेक लाईम. लाईमस्टोनचा फॉर्म्युला काय आपला, कॅल्शियम कार्बोनेट. लाईमचा फॉर्म्युला काय, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड आणि स्लेक लाईमचा फॉर्म्युला काय, समजते. तिघांमध्ये समजा ऑर्डर शफल केली तर 2 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन तुमचा एग्जाम मध्ये होऊ शकतो. लाईमस्टोन, लाईम आणि स्लेक लाईम 2 मार्क्सचा क्वेश्चन तयार झाला. तुमचं खाली वरती केलं मॅच द फॉलोइंग. ठीक आहे, हा एक क्वेश्चन येतो. दुसरी गोष्ट, व्हॉट इज द स्लेकिंग ऑफ लाईम, इज द स्लेकिंग of lime is decomposition of lime, displacement of lime, addition of water to the lime, or we can say hydration of lime or hydrolysis of lime. baga option baga kya hai, it mein apart clean kar do pehle. हा क्वेश्चन तुम्हाला कळला 2 मार्क्सचा. बघा स्लेकिंग ऑफ लाईम म्हणजे काय होतं, हायड्रोलिसिस ऑफ लाईम ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर बी हायड्रेशन ऑफ लाईम, और वी कॅन से बोथ सिंपल ऑप्शन नन ऑफ दिस. काय झालं इथे, लाईम काय तुमचा वॉटर मध्ये ऍड झालाय, म्हणजे कोणती रिएक्शन झाली ती, हायड्रेशन ऑफ लाईम. हायड्रेशन ऑफ लाईम दॅट इज स्लेक लाईम. आणि अजून एक प्रश्न विचारला तो, इन स्लेकिंग ऑफ लाईम लाईम प्लस वॉटर आर प्रेझेंट इन विच प्रपोर्शन, 3:1. 3:1 प्रपोर्शन मध्ये लाईम आणि वॉटर आपण मिक्स करतोय इन स्लेकिंग ऑफ लाईम. समजते, आणि व्हॉट इज द स्टेकिंग ऑफ लाईम, रिएक्शन ऑफ लाईम विथ कार्बन डायऑक्साइड, रिएक्शन ऑफ लाईम विथ वॉटर, रिएक्शन ऑफ लाईम विथ HCl, रिएक्शन ऑफ लाईम विथ NaCl. काय आन्सर आहे, रिएक्शन ऑफ लाईम विथ वॉटर. प्रश्न कळलाय, पहिला प्रश्न सांगितलाय match the following, limestone, lime and lime, slake lime, limestone, lime and slake lime. tikanda formula mai di pahe tumhala. dusra prashna kay hai, slaking of lime mhanje kay hai,
लाइनची रिएक्शन कोणासोबत, वॉटर सोबत होते, एसीएल सोबत, एनएसीएल सोबत किंवा कार्बन डायऑक्साइड सोबत, कोणासोबत रिएक्शन वॉटर सोबत. आणि पुढचा प्रश्न, स्लिकिंग ऑफ लाईम मध्ये लाईम आणि वॉटर यांचं प्रोपोर्शन किती आहे, 3:1, लाईम 3 पार्ट, वॉटर 1 पार्ट. मुलं बरं काय करतात, कन्फ्युजन करतात, उलटा करतात, 3:1 किंवा 1:3. मुद्दा काय करतात, उलटा प्रश्न विचारतात, लाईम 3 पार्ट, वॉटर 1 पार्ट. ते मुद्दा विचारतात, इन स्लिकिंग ऑफ लाईम वॉटर अँड लाईम आर प्रेझेंट इन विच प्रपोर्शन. मुलाने काय केलं असतं, 5 केलं असतं, 3:1, मुलं 3:1 वरती करतात. तिथे काय केलं, वरती चेंज केलाय, वॉटर पहिले लिहिले, लाईम नंतर लिहिलेले, त्यामुळे तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. लाईम 3 पार्ट, वॉटर 1 पार्ट, दॅट इज 3:1 प्रपोर्शन मध्ये आपण लाईम आणि वॉटर युज करतो. बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटमध्ये जी सिमेंट वापरतोय, ते तुम्हाला सिमेंट सॉरी जे लाईम तुम्ही वापरताय मार्केटमध्ये, दॅट लाईम विच इज ऑप्टेन इन मार्केट इज मोस्टली स्लेक लाईम. आपल्याला मार्केटमध्ये जी लाईम मिळते ते स्लेक लाईम आपण यूज करतोय, कारण की जर प्युअर फॉर्ममध्ये फक्त लाईम वापरलं तर ते काय करतं, हवेतलं जे काही मॉइश्चर आहे ते मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतं आणि कॅल्शियम परमेंटच म्हणजे लाईम स्टोन फॉर्म करतो, लाईम स्टोन फॉर्म करतो. तो आपल्या काय कामार नाही. जर बघितलं तुम्ही असेल तर तुम्ही आता जर खडा झाला म्हणजे लाईम स्टोन फॉर्मेशन झालं. तुम्ही बरोबर बऱ्याच जणांना बघितलं असेल बऱ्याच जणांनी की जर सिमेंट सॉरी लाईमची जी काही बॅग असेल म्हणजे जी काही चुन्याची जी काही गोणी असेल पोत असेल ते आपण जर बरेच दिवस ठेवलं असो जिथे मॉइश्चर जास्त असेल अशा ठिकाणी ठेवलं तर काय होतं, काही दिवसानंतर तिथे तर जे काही तुमचा चुना असेल त्याचा एक रॉक लाईक स्ट्रक्चर फॉर्म झाले असतं, म्हणजे काय होतं, लाईम स्टोन फॉर्म होतं, चुन्याचा खडा फॉर्म होतो. जे काही कामाचं नसतं फेकून द्यायचं, तो आपल्या काही कामाचा नाही. हे काय होतं, तुमचं जे काही लाईम आहे त्याची वॉटर सोबत रिॲक्शन होऊन लाईम स्टोन फॉर्मेशन होतं काही प्रमाणात. पण आपण जे काही लाईम वापरतोय त्यात कमी प्रमाणात वॉटर मिक्स करून आपण काय करतोय, कमी प्रमाणात वॉटर मिक्स करून आपण काय करतोय, स्लेक लाईम फॉर्म करतोय. आणि तो स्लेक लाईम आपण मोस्टली यूज करतोय, प्युअर लाईम आपण यूज करत नाही. तुम्ही म्हणा असं का, कारण प्युअर लाईम जो आहे तो वॉटर खूप जास्त प्रमाणात ऍब्सॉर्ब करतोय. दुसरी गोष्ट, तो डेंजरस आहे स्टोअर करण्यासाठी, कारण काय, ज्यावेळेस तुमचं प्युअर लाईम आहे वेन दॅट प्युअर लाईम रिॲक्ट विथ द वॉटर इट इव्हॉल्व द हीट, हीट फॉर्म करतोय आणि जी काही रिॲक्शन होते दॅट रिॲक्शन इज विगरस, दॅट रिॲक्शन इज विगरस. विगरस रिॲक्शन इज फॉर्म, लार्ज अमाऊंट ऑफ हीट ऑडिबल आहे. म्हणजे तुम्ही बघित असेल सुन्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं असा आवाज येतो तुम्हाला आणि हीट इव्हॉल्वते. जे काही डिवाइस असेल ज्या डिवाइस मध्ये तुम्ही लाईम आणि वॉटर मिक्स केले ते डिवाइस काय होतं, ते टेम्परेचर वाढलेलं असतं, बिकॉज रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, हीट इज इव्हॉल्व, विगरस रिॲक्शन आहे, आवाज येतो रॅपिडली होते, हीट तयार होते. त्यामुळे आपण जे लाईम मार्केटमध्ये वापरतोय त्यात काही प्रमाणामध्ये आपण वॉटर मिक्स करून आपण स्लेक लाईम करतोय. स्लेक लाईमचा फॉर्म स्लेक लाईम केल्यामुळे फायदा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, स्लेक लाईम कसा असतो तो हँडल करायला सोपा आहे, स्टोअर करण्यासाठी सिंपल आहे, इझी टू हँडल, इझी टू स्टोअर, इट कॅन बी यूज इमिजिएटली आणि जी काय स्लेकिंगची रिॲक्शन होते ती जास्त विगरस रिॲक्शन नसते आणि जास्त हीट पण त्यात जनरेट होत नाही. आपण जर स्लेकिंग स्लेक लाईम वापरला काही प्रमाणामध्ये कि
बता आपका म्हणतोय व्हेन दैट लाइम मिक्स विथ वॉटर इन स्मॉल अमाउंट स्मॉल क्वांटिटी दैट लाइम इज कॉल्ड एज अ हायड्रेटेड लाइम आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही जो लाईम वापरताय तो मोस्टली कसा असतो हायड्रेटेड फॉर्म मध्ये असतो. हायड्रेटेड फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याची जी रिएक्शन होते ती रिएक्शन कशी असते त्या रिएक्शन मध्ये हीट कंपेरेटिव्हली कमी जनरेट होते. रिएक्शन इज लेस विगरस. तो स्टोर करण्यासाठी सिंपल आहे, हँडल करण्यासाठी पण सिंपल आहे. समजतंय? आपण जो लाईम वापरतोय तो लाईम कुठला आहे? हायड्रेटेड फॉर्म मध्ये आपण लाईम वापरतोय कारण स्टोर करण्यासाठी सिंपल, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इझी टू ट्रान्सपोर्ट. त्या रिएक्शन मध्ये जी काही हीट तयार होते म्हणजे जी काही एक्झोथर्मिक रिएक्शन होते त्या एक्झोथर्मिक मध्ये जी काही हीट जनरेट होते ती रिएक्शन मध्ये हीट झालेली इव्होल्युशन ऑफ लेस हीट. कधी? ज्यावेळेस आपण वापरतोय हायड्रेटेड लाईम त्यावेळेस जी काही हीट जनरेट होते ती कशा असते? लेस असते. रिएक्शन इज लेस विगरस त्यामुळे आपण जनरली मार्केटमध्ये तुम्हाला जो लाईम मिळतोय तो असतो हायड्रेटेड लाईम स्मॉल पर्सेंट मध्ये वॉटर असतो. आणि ज्यावेळेस आपण अजून वॉटर ऍड करतोय 3:1 प्रोपोर्शन मध्ये आपण वॉटर ऍड करायला गेलो तर काय होते? स्लेकिंग ऑफ लाईम होते. आणि या स्लेकिंग ऑफ लाईम मध्ये जी रिएक्शन होते यात जी हीट जनरेट होते हीट कशी असणार आहे? लेस असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे सेफ्टी खूप जास्त हीट जनरेट झाली, खूप विगरस रिएक्शन झाली तर सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे डेंजर होऊ शकतं. मग ते होऊ नये म्हणून आपण हायड्रेटेड लाईम वापरतोय जो स्टोअर करणं सोपं आहे, ट्रान्सपोर्ट करणं सोपं आहे. आणि त्याची जी स्लेकिंगची जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनमध्ये हीट पण कमी होते आणि रिॲक्शनसुद्धा लेस विगरस असते. त्यामुळे आपण जो लाईम वापरतोय दॅट लाईम विच वी यूज इज प्रेझेंट इन हायड्रेटेड फॉर्म. तो हायड्रेटेड फॉर्ममध्ये लाईम तुमचा प्रेझेंट असतो. दॅट लाईम इज प्रेझेंट इन हायड्रेटेड फॉर्म. समजते? ज्यावेळेस तुमचा लाईम जो आहे वेन दॅट लाईम इज केप्ट इन वॉटर वर वेन वी से दॅट वेन दॅट लाईम इज एक्सपोज टू सॉरी नॉट वॉटर एअर जस्ट अ मिनिट लेट मी क्लिअर दॅट. वेन lime is kept in air jya tumhi havet thevtat to kay kartoy moisture absorb kartoy ta to volume vadto swelling hote ane tumhala ek powder form madhe miltoy structure that is called as a air slake lime. mhanje ka ale slaking zalili kashi ali ड्यू टू प्रेझेंस ऑफ एअर. म्हणजे ज्या तुम्ही लाईम तुमचा एक्सपोज करताय एअरमध्ये तो काय करतोय? एअरमध्ये असलेलं काय करतोय? मॉइश्चर काय करतो? तो ऍब्सॉर्ब करतोय. त्याच्यामुळे काय होते? स्लेकिंग रिॲक्शन होते. दॅट लाईम इज कॉल्ड ॲज एअर स्लेक लाईम. वेन लाईम इज केप्ट एक्सपोज टू एअर इट ऍब्सॉर्ब द मॉइश्चर that lime is called as a air slake lime. आणि हा जो एअर स्लेक लाईम असतो तो तुमच्या कुठल्याही कामाचा नाही. इट हॅज नो यूज बिकॉज अलॉंग विथ वॉटर इट विल ऍब्सॉर्ब कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर अँड ड्यू टू विच इट कंटेन कॅल्शियम कार्बोनेट. काय होतं? ज्यावेळेस तुम्ही लाईम एक्सपोज होतो तुमचा एअर मध्ये तो मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतोच. मॉइश्चर सोबत
काही प्रमाणामध्ये तो कार्बन डायऑक्साईड पण ऍब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे तो कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म करतो, म्हणजे लाईमस्टोन फॉर्म करतो जो आपल्या कुठल्याही कामाचा नाही. जसं मी तुम्हाला म्हटलंय की जर तुम्ही लाईम ची बॅग असेल तुमची, तुम्ही एअर मध्ये ठेवली, तर एअर मधला मॉइश्चर आणि एअर मधला कार्बन डायऑक्साइड दोन्ही तो ऍब्सॉर्ब करतो आणि एक स्टोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म होते, बरोबर, चिन्याचा खडा तयार होतो पूर्ण. दॅट इज लाईम स्टोन इज फॉर्म विच इज ऑफ नो यूज, तो आपण कुठेही यूज करू शकत नाही. कळतंय? दॅट इज कॉल्ड एज अ एअर स्लेक लाईम. ज्यावेळेस स्लेकिंग रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ एअर होते त्याला म्हणतो आपण एअर स्लेक लाईम, आपण त्याला म्हणतो. वेन स्लेकिंग रिएक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ एअर दॅट टाइम इट इज कॉल्ड एज अ एअर स्लेक लाईम. इन प्रेझेन्स ऑफ एअर म्हणजे काय? हवेतला मॉइश्चर तो ऍब्सॉर्ब करतो आणि त्याची स्लेकिंगची रिएक्शन होते, त्यामध्ये आपण एअर स्लेक लाईम. पण तो हवेचा मॉइश्चर ऍब्सॉर्ब करताना काही प्रमाणात कार्बन डायऑक्साइड पण ऍब्सॉर्ब करतो आणि लाईम स्टोन फॉर्म करतो. ठीक आहे, आता आपण बघूया सेटिंग अँड हार्डनिंग ऑफ लाईम, रिएक्शन ऑफ लाईम आणि सेटिंग अँड हार्डनिंग ऑफ लाईम. वेन दॅट लाईम mix with water it form slake lime. With the evolution of heat, but when that limited amount of water is added to that lime, it will form a hydrated lime. When limited amount of water is added, it will form a hydrated lime. When that slake lime is exposed to air, it will absorb carbon dioxide and convert it into calcium carbonate, and that reaction is called as a carbonation reaction. Reaction of slake lime, reaction of slake lime with carbon dioxide form limestone or calcium carbonate, that is called as carbonation of lime. Reaction of slake lime with carbon dioxide form a limestone, that is called as a carbonation of lime. म्हणजे काय कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतोय, तो कॅल्शियम कार्बोनेट जो फॉर्म झाला आहे तो काय करतोय, लाईम मध्ये असले काही सँड पार्टिकल असतील त्याला तो काय करतो, त्याच्यामध्ये ट्रॅप करतो. इट ट्रॅप द सँड पार्टिकल अँड विच हार्ड द विच फॉर्म द हार्ड मास ऑफ लाईम. चुना लाईम प्लस सँड पार्टी आपण मिक्स केले जो काही लाईमस्टोन फॉर्म होतो, त्यात लाईमस्टोन इंटरलॉक सम सँड पार्टिकल अँड फॉर्म अ हार्ड मास. समजते? ज्यावेळेस तुमचा लाईम कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म करतोय दॅट टाइम इट विल इंटरलॉक कवर द सँड पार्टिकल and because of that covering hard mass is formed, hardening of cement takes place due to that interlocking sand particle, hard mass is formed. Samasya carbonation of lime. Ata application of lime,
पुढे पुढे आपण यूज करतो लाईम मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपण यूज करतोय. कुठल्या? स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. इन स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वी आर युजिंग लाईम टू रिमूव द इम्प्युरिटी, टू रिमूव इम्प्युरिटीज इन स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मध्ये आपण यूज करतोय काही इम्प्युरिटी असेल तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी. बरोबर. आपण शुगर इंडस्ट्री मध्ये लाईम यूज करतो काही प्रमाणात. शुगर इंडस्ट्री मध्ये कशासाठी? जी काय शुगर मिळते त्या शुगरला रिफाईन करण्यासाठी. म्हणजे काय? शुगरच्या प्युरिफिकेशन प्रोसेस मध्ये आपण काही प्रमाणात लाईम यूज करतोय इन शुगर इंडस्ट्री. इन शुगर इंडस्ट्री फॉर रिफाइनिंग पर्पज, दॅट इज फॉर प्युरिफिकेशन ऑफ शुगर, वी आर युजिंग लाईम. आपण इथे लाईम यूज करतोय. नंतर जे आपण हायवेचं कन्स्ट्रक्शन करतोय, बिल्डिंगचं फाउंडेशन वर्क करतोय, तिथे जी काही सॉइल असते त्या सॉइलला आपण स्टॅबिलाइज करण्यासाठी, दॅट मीन्स फॉर सॉइल स्टॅबिलायझेशन, फॉर सॉइल स्टॅबिलायझेशन वी आर युजिंग लाईम. म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही रोड कन्स्ट्रक्शन करतात किंवा जे तुमचं फाउंडेशन वर्क असेल, फाउंडेशन वर्क मध्ये तुमच्या सॉइलचा जो कॉन्टॅक्ट येतो त्या सॉइलला स्टॅबिलाईज करण्यासाठी आपण काय करतोय? तिथे लाईम यूज करतोय ऍज अ सॉइल स्टॅबिलायझर. ऍज अ सॉइल स्टॅबिलायझर वी आर युजिंग लाईम. समजते? स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी, शुगर इंडस्ट्रीमध्ये रिफाईनिंगसाठी, आणि रोड कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा फाउंडेशन वर्कमध्ये सॉइलला स्टॅबिलाईज करण्यासाठी आपण यूज करतोय लाईम. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहोत टाईप और क्लासिफिकेशन ऑफ लाईम. लाईमचे कुठले कुठले टाईप्स आहे, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ लाईम वी विल सी इन नेक्स्ट.